दुर्धर आजार हे न परवडणारे व खर्चिक असतात. सरकार परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नरत आहे, पण त्या तुलनेत गरजूंची संख्या मोठी आहे. अशा वेळी रुग्णाच्या मदतीसाठी श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन सारख्या संस्था उपयोगी येतात. या संस्थेने पेटविलेला हा जनसेवेचा यज्ञकुंड यशस्वी होईल व या माध्यमातून लाखो जणांचे प्राण वाचतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचं भूमिपूजन आज संपन्न होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, संदीप जोशी, अमोल काळे, अक्षय नाईक, मोहन मते, परागजी आहेत, कृष्णा खोपडे आहेत, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्या स्मृतींना वंदन करतो, विनम्र अभिवादन करतो, आणि सिद्धिविनायक फाउंडेशन सेवा फाउंडेशन जे आहे त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण एक सेवाभावी वृत्तीने सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन काम करतंय त्याची माहिती संदीप जोशी यांनी मगाशी दिली. आणि खरं म्हणजे आपण कोविडचा काळही पाहिला, जवळून अनुभवला, एक अनपेक्षित असले आलेलं संकट आपण त्या काळामध्ये अनुभवलं, आणि अशा परिस्थितीमध्ये सिद्धिविनायक फाउंडेशन सारख्या काही संस्था ज्या आहेत या समाजाच्या सेवेसाठी मदतीसाठी पुढे आल्या, आणि त्यांनी केलेले जे काही उपक्रम आहेत त्याची माहिती संदीपजींनी मगाशी दिली. खरं म्हणजे शासन आपलं काम करत असतं, आपल्याला माहीत आहे की शासनाच्या माध्यमातून आम्ही घेतलेले निर्णय, सुरुवातीला आम्ही दोघंच होतो देवेंद्रजींनी आम्ही, आणि तेव्हापासून पहिली बैठक आपली कॅबिनेटची झाली. परंतु मला आठवत आहे की पहिल्या कॅबिनेटपासून जे आम्ही निर्णय घेतले त्या राज्यातल्या जनतेच्या हिताचे, जनतेच्या फायद्याचे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे. आणि मग त्यामध्ये आरोग्याला आम्ही प्राधान्य दिलं. आता गेल्या अगदी अलीकडच्या काळात देखील सरकारने निर्णय घेतले, जिल्हावाईज मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, सिव्हिल हॉस्पिटलचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं पाहिजे, अद्ययावत चाचण्या झाल्या पाहिजे, अशा प्रकारचे अनेक आपण सेवा देण्याचा निर्णय घेतला. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की 1.5 लाखाचं आपण महात्मा फुले योजना 5 लाखाची केली, त्यातल्या अटी शर्ती सगळ्या काढल्या. आपण महिलांची आपल्या तपासणी असेल, मुलांची तपासणी असेल, आरोग्य सेवा असेल, बळकट करण्यावर अधिक भर दिलाय. असं असताना देखील रुग्णांची जी काही संख्या आहे ती पाहता मगाशी संदीप म्हणाले की जे काही वेटिंगला रुग्ण आहेत यांचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल. आणि म्हणून हे जे काही डायग्नोसिस सेंटर आहे, कुठल्याही आजाराचं निदान वेळेवर आणि अचूक जेव्हा होतं तेव्हाच त्या रुग्णाचा जीव आपण वाचवू शकतो. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.